नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज आहे सोमवार, अर्थात मंडे मोटिवेशनचा दिवस. मागच्या भागामध्ये आपण सेवन लेअर्स ऑफ एक्झिस्टन्स पाहिले होते आणि त्यातला तिसरा लेअर म्हणजेच मन, माइंड. मन किती अस्थिर आहे, चंचल आहे, एका वेळेस एका जागी राहत नाही, कुठे भरकटतं, कधी पास्टमध्ये कधी फ्युचरमध्ये, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच ज्याला कंट्रोल करणं अत्यंत अवघड आहे अशा मनाला तुम्ही फोकस ठेवून कसं काय चॅनलाइज करू शकता यासाठी काही सोपे एक्सरसाइजेस आहेत, काही सोप्या ट्रिक्स आहेत आणि त्यातला अत्यंत उपयोगी टूल किंवा माध्यम म्हणजेच माइंड मॅपिंग. मेंटल मॅपिंग किंवा माइंड मॅपिंग याचे एक टेक्निक आहे, त्याचे काही रूल्स आहेत आणि कशा प्रकारे ते तुम्ही तुमच्या आयुष्यात वापरू शकता ह्याविषयी जाणून घेऊयात आजच्या भागामध्ये. आपण गेल्या काही भागांमध्ये मनाविषयी वेगवेगळ्या पद्धतीने जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. मिरर एक्सरसाइज असेल, सेल्फ टॉक, सेल्फ अनालिसिस ह्याविषयी बोलतोय. पण बऱ्याचदा आपण जेव्हा केवळ मनातल्या मनात विचार करतो ना, तेव्हा भरकटण्याची शक्यता जास्त असते. कारण मन कसं आहे ना, कॅरमच्या सोंपटीसारखं आहे. इकडून तिकडे मारलं जातं, तिकडून तिकडे धक्का लागतो, कुठेतरी विषय वेगळीकडेच जातो आणि मग आपण मूळ कुठे सुरुवात केली तेच अनेकदा विसरायला होतं. आणि ह्यासाठी पेपर पेन घेऊन, काही कलर्स घेऊन आपण जेव्हा माइंड मॅपिंग करतो तेव्हा आपल्याला आपला फोकस क्लिअर दिसतो. आपल्याला एक अशी पिक्टोरियल डायग्राम मिळते, आयडिया मिळते, ज्या पद्धतीने आपण आपली टार्गेट्स इझिली अचीव्ह करू शकतो. सो माइंड मॅपिंगचा कुठल्या कुठल्या पद्धतीने फायदा होतो हे आधी जाणून घेऊया. सो आजच्या भागात आधी जाणून घेऊया मेंटल मॅपिंग किंवा माइंड मॅपिंगचे काय फायदे आहेत ते. दोन प्रकारे वेगवेगळे डिस्टिंक्टिव्ह त्याचे युजेस आहेत. एक म्हणजे तुमच्या मेमरी ट्रेनिंगसाठी, म्हणजे स्मृती चांगली व्हावी. पिक्टोरियल एखाद्या गोष्टीचं रिप्रेझेंटेशन असेल तर ते आपल्या डोक्यात छान छापलं जातं अक्षरशः. म्हणजे असं म्हणतात की अ पिक्चर इज वर्थ 1000 वर्ड्स. त्यामुळे तुम्ही जेव्हा एखादी डायग्राम बनवता, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करता, तर त्या नोट्स तुमच्या चांगल्या लक्षात राहतात. सो मेमरी ट्रेनिंग, एनहान्सिंग याच्यासाठी सुद्धा माइंड मॅपचा वापर करता येतो. आणि दुसरा फायदा जो आज आपण बघणार आहोत तो म्हणजेच क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी. म्हणजे आपल्या मनात अनेक आयडियाज येत असतात आणि त्या तुम्ही चॅनलाइज नीट नाही केल्या तर तुम्हाला स्ट्रक्चर्ड फोकस ठेवून एखादी गोष्ट अचीव्ह नाही करताय. सोपी गोष्ट सांगते, आपल्या मनाचं प्रतिबिंब म्हणजेच माइंड मॅप. जेव्हा आपण डायग्रामॅटिकली एका स्पेसिफिक पद्धतीने काही रूल्स फॉलो करून आपल्या मनाला चॅनलाइज करतो त्याला म्हणायचं मेंटल मॅपिंग किंवा माइंड मॅपिंग. अनेक जणांना सवय असते की टू डू लिस्ट करण्याची, म्हणजे करायची काय काय काम आहेत त्याची एक लिस्ट करतात. 1, 2, 3, 4, 5, 6 असं करत एक 10-15 कामांची यादी होते. ह्याला म्हणतात लिनियर वे ऑफ डिस्क्रिप्शन. तुमची जी कामं आहेत ती तुम्ही एकाखाली एक जेव्हा लिहित जाता तेव्हाही ते उपयोगी असतं, पण तुम्ही तेच गोष्ट जर एखादी पिक्टोरियल डिस्क्रिप्शन सारखी मेंटल मॅप म्हणून तयार केली, तुम्हाला खूप क्लिअर पिक्चर येतं, ते तुमच्या मनात अक्षरशः छापलं जातं आणि त्यामुळेच तुम्हाला तुमचं टार्गेट किंवा एम अचीव्ह करायला जास्त सोपं पडतं. अगदी एक साधं उदाहरण सांगते, मला शारीरिक आरोग्य मिळवायचंय हा माझा एम ठरलेला आहे आणि मी जर एक लिस्ट करत गेले की मी सकाळी लवकर उठणार आहे, हा मग मी दूध पिणार आहे, मग मी सुकामेवा खाणार आहे, मग मी व्यायाम करणार आहे, सूर्यनमस्कार घालणार आहे, नाही नाही मी प्राणायाम पण करणार आहे, मग मी खाण्यात काय कट करणार आहे, हे कुठल्याही क्रमाने विचार मनात येत जातात आणि मग ते कुठल्याही क्रमाने लिस्टमध्ये लिहिले जातात. मग अशी एक टू डू लिस्टची एक 20-25 गोष्टींची लिस्ट बनते आणि ती लिस्ट बघून आपल्याला नक्की कळतच नाही, खूप कन्फ्यूज व्हायला होतं की कशापासून सुरुवात करू, मग काय काय करायचंय, मग त्याचं प्लॅनिंग कसं करू. पण हीच गोष्ट तुम्ही जर माइंड मॅपच्या टेक्निक वापरून केली तर तुम्हाला एका शॉटमध्ये पिक्चर क्लिअर मिळतं आणि काय करायचंय तुम्ही फोकस ठेवून नीट कामाला लागू शकता. आणि आता उदाहरण घेऊन बघूया की माइंड मॅप तयार करायचा झाला, हाच एम फिजिकल फिटनेस शारीरिक आरोग्य, तर माइंड मॅपमध्ये मी त्याला कसं कन्व्हर्ट करू शकते की ज्या योग्य माझ्या डोक्यात त्याची छान इमेज बिल्ट होईल आणि मला फोकस माझा क्लिअर राहील. तर माइंड मॅपचे 3 बेसिक रूल्स आहेत, एकूण 5 रूल्स आहेत जे मी पुढच्या येणाऱ्या भागात तुम्हाला नीट एक्सप्लेन करणार आहे डेमो सकट. पण आत्ताच्या भागात 3 बेसिक थंब रूल्स सांगते. सगळ्यात पहिला नियम म्हणजे माइंड मॅप तयार करताना आपल्याला एक सेंट्रल इमेज किंवा मध्यभागी एका बोल्ड अक्षरात, मोठ्या ठळक अक्षरामध्ये एक शब्द लिहायचा आहे आणि त्याच्या खाली एक इमेज लावायची. मग तुम्ही चित्र काढा किंवा कट केलेली एखादी इमेज पेस्ट करा, प्रिंट काढा, फोटो लावा, हरकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, माझाच पूर्वीचा एखादा मला फोटो लावायचा आहे की मला असं व्हायचंय
तुम्ही तसा फोटो लावू शकता किंवा फिजिकल फिटनेस शारीरिक आरोग्य रिप्रेझेंट करेल असा एखादा इमेज आहे सिम्बॉल आहे तो तुम्ही पेस्ट करू शकता आणि मोठ्या अक्षरात शारीरिक आरोग्य असं लिहून त्याला गोल करू शकता. सो पहिला गोष्ट म्हणजे तुमच्या अख्ख्या पेज मध्ये मेंटल मॅपच्या पेज मध्ये मध्यभागी असला पाहिजे एक गोल ज्याच्यामध्ये एक शब्द असेल जो पॉवरफुल शब्द असेल जो तुमचं फोकस किंवा एम व्यक्त करेल आणि त्याच्याशी रिलेटेड एक इमेज असेल जी म्हणजे तुम्हाला पूर्णपणे काय अचीव करायचं याचा सार असेल. रूल नंबर टू, तुम्हाला जेव्हा आता एक एम कळलं की शारीरिक आरोग्य मग ते मिळवण्यासाठी मला काय काय करावं लागेल ह्या बाकीचे सब पॉइंट आपल्याला शेजारी लिहायचे आहेत पण ते डॅश काढून लाईन काढून लिहायचे नाहीत की म्हणजे ए बी सी डी असं करायचं नाहीये तर आपल्याला रेघा न करता कर्वी लिनियर ब्रांचेस करायचे आहेत म्हणजे जसं काही त्यांना फांद्या फुटल्या आहेत झाडाला या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या ब्रांचेस काढायचे आहेत. म्हणजे शारीरिक आरोग्य उदाहरण घेतलं तर ते मिळवण्यासाठी मला आहार बदलायचा आहे सो एक फांदी जाईल आहार त्याच्यावर लिहिलं असेल, दुसरी फांदी जाईल मला व्यायाम, तिसरी फांदी जाईल झोप, चौथी फांदी जाईल मे बी प्राणायाम ओंकार, पाचवी जाईल औषध. मग आता त्याच्यात इंडिव्हिज्युअली आपल्याला फांद्यांना जसं आपण एका मोठ्या फांदीला पुढे फाटे फुटत जातात तसं पुढे एक एक सब ब्रांच आपल्याला करत जायची. सो आपल्याला लक्षात येईल की एक ट्री बिल्टअप होतोय, एक इमेज एकत्र आपल्या ह्याच्यात मेंटल मॅप तयार होतोय. सो सेकंड पॉइंट आहे की तुम्हाला मेन गोलला फांद्या काढायच्या आहेत, कर्वी लिनियर ब्रांचेस काढायच्या आहेत आणि त्याला पुढे छोट्या छोट्या इतर फांद्या म्हणजे आपण म्हणतो सब ब्रांचेस तयार करायचे आहेत. सो अशा पद्धतीने आपलं बेसिक मेंटल मॅप तयार व्हायला मदत होते. रूल नंबर थ्री आहे, हा जो मेंटल मॅप आपल्याला तयार करायचा आहे तो कलरफुल हवाय, म्हणजे ऍटलीस्ट मिनिमम यू हॅव टू यूज थ्री कलर्स. म्हणजे कुठलेही तीन रंग निवडा, तुमच्या आवडीचे निवडा, जे तुम्हाला वाटतं की तुमचा गोल रिप्रेझेंट करतील असे निवडा. असे तीन कमीत कमी रंग वापरून आपल्याला हा मेंटल मॅप तयार करायचा आहे. स्पेसिफिकली रंगांचं महत्व काय, त्याच्याने तुम्ही हायलाइट कसं करू शकता, डिस्टिंग्विश कसं करू शकता, तो रंग काय डिपेक्ट करतो या सगळ्याबद्दल आपण येणाऱ्या भागात क्रमशः बघणार आहोत. पण रूल नंबर तीन लक्षात घ्या की जेव्हा मेंटल मॅप तयार करणार एक फोकस पॉइंट आहे ज्याला इमेज आणि एक शब्द आहे, त्याला कर्वी लिनियर ब्रांचेस आहेत जे आपण वेगवेगळे फाटे फुटत छोट्या छोट्या लेवलपर्यंत ग्राउंड लेवलपर्यंत जाणार आहोत आणि हे सगळं करताना आपण कमीत कमी तीन रंगांचा वापर करणार आहोत. तुम्ही जेव्हा मेंटल मॅपिंग करता तेव्हा तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढते कारण एका शॉटमध्ये तुम्हाला कळतं की आपल्याला काय काय करायचंय. कारण एकदम कॉर्नरला जी तयार होते लिस्ट ती तुमची ग्राउंड म्हणजे टू डू लिस्ट असते. मग त्याच्यातनं काय मिळणार, त्याच्यातनं काय मिळणार आणि फायनली तुमचं टार्गेट कसं अचीव होणार आहे याचं तुम्हाला एक ब्लूप्रिंट मिळते. सो प्रॉडक्टिव्हिटी वाढते, क्रिएटिव्हिटी वाढते, स्ट्रेस बस्टर म्हणजे खरं सांगायचं तर मेंटल मॅप तयार करणं इट सेल्फ इज अ व्हेरी क्रिएटिव्ह थिंग. तुम्हाला करताना पण खूप आनंद मिळतो, वेगवेगळे रंग वापरून तुम्ही जेव्हा तुमच्या आयडियाज पेपरवर तयार करता तेव्हा खूप आनंद मिळतो. तुमची मेमरी वाढते म्हणजे आपल्याला वेगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला लागत नाहीत, क्लिअरली आठवतं ओके मी रेड कलरनी ह्या कॉर्नरमध्ये हे काम लिहिलं होतं म्हणजे ते मला करायचंय, ओके ह्या कोपऱ्यामध्ये मला ब्लू कलरमध्ये ह्या पद्धतीने मी ही इमेज काढली होती. सो आपल्याला मेंटल मॅप करायला तुम्ही लागाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अरे एव्हरीथिंग बिकम सो इझी. आणि हे लक्षात ठेवा की पिक्टोरियल मेमरी खूप महत्वाची असते, तुम्हाला ती इमेज जशीच्या तशी आठवते आणि त्यामुळेच काम करताना खूप ऑर्गनाइज्ड तुम्ही होता स्वतः, तुमचा वेळ वाचतो आणि त्याच्यामुळे आपोआप इनडायरेक्टली तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढत जाते. सो प्लॅनिंग करताना, ऑर्गनाइज करताना, आयडियाज क्रिएटिव्ह ज्या आपल्या डोक्यात येत आहेत त्या तुम्ही नीट अनालाइज करण्यासाठी मेंटल मॅप एक्झॅक्टली कसा तयार करायचा त्याचा एक लाईव्ह डेमो, त्याचे पाच महत्वाचे रूल्स हे पुढच्या भागात बघूया. पण एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी आता मला सांगणं महत्वाचं वाटतं ते म्हणजे हे मेंटल मॅप्स आपल्याला सतत अपडेट करायचे असतात, म्हणजे एकदा केलं की झालं असं नाही. मेंटल मॅप हे व्हिजन बोर्ड्सपासून वेगळे आहेत, व्हिजन बोर्ड्स अगदी वेगळ्या प्रकारे आणि मेंटल मॅपिंग वेगळ्या प्रकारे. मेंटल मॅप तुम्हाला सतत म्हणजे अगदी काही वेळेस वीकली बदलावा लागतो, काही वेळेस मंथली अपडेट करावा लागतो, काही वेळेस केवळ अपडेट करून पुरतो, ऍड करून पुरतो, तर काही वेळेस पूर्णतः नवीन तयार करता येतो. एकाच व्यक्तीसाठी दोन ते तीन वेगवेगळे मेंटल मॅप सुद्धा असू शकतात, म्हणजे एक माझं करिअर गोल आहे, एक माझं फिटनेस किंवा हेल्थ रिलेटेड गोल आहे, एखादा माझा फॅमिली रिलेटेड गोल असेल, तर तुम्ही वेगवेगळे मेंटल मॅप्स तयार करू शकता ऍट अ टाइम. ह्या सगळ्याबद्दल डिटेलमध्ये पुढच्या भागात बघूया. पण बेसिकली मेंटल मॅप हे एक असं व्हिज्युअल टेक्निक आहे ज्या योगे तुम्ही तुमच्या मनाला चॅनलाइज करू शकता, तुमचे जे काही ठरलेले अचीव्ह करण्याचे टार्गेट्स आहेत ते इझिली
आणि जास्त क्रिएटिव्ह वे मध्ये तुम्ही अचीव करू शकता. सो पुढच्या भागात बघूया कीवर्ड्स कसे निवडायचे, कोणकोणते कलर्स काय डिपिक्ट करतात, सो तुम्ही कलर्स कसे चूज करावे, एक्झॅक्टली मेंटल मॅप कसा करायचा आहे त्याचा एक पूर्ण डेमो, हे सगळं बघूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही 5-4-3-2-1 रूल, सेल्फ टॉक, मिरर एक्सरसाइज आणि आता आपण जे बोललोय ते नीट एकदा पुन्हा एकदा ऐका. तुम्हाला कसं वाटलंय ते आमच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया पोहोचवा आणि अशा पद्धतीने आपण आपल्या मनाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने हँडल करू शकू, चॅनलाइज करू शकू आपली एनर्जी आणि चांगली टार्गेट्स अचीव्ह करू शकू. जे काही आपण एम्स ठरवू, एस्पेशली नवीन वर्ष आता जवळ आलंय, नवीन वर्षाच्या वेळेला नवीन नवीन आपण आपले आपले स्वतःचे गोल्स ठरवतो, ते कसे ठरवायचे आणि अचीव्ह कसे करायचे याची सायंटिफिक शास्त्रशुद्ध माहिती मिळवायचा नक्की प्रयत्न करूया. स्टे सेफ, स्टे फिट अँड स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.